प्रवीण या प्लीज लवकर या, किरण किरण मोरे चाळकेवाडी, किरण प्लीज लवकर या। काय मॅच आहे, काय मॅच आहे, परंतु सतीश मोरे यांचं मी विशेष कौतुक करतो यार। लाजवाब बॉलिंग आहे, अप्रतिम बॉलिंग। योगा योगे काय, योगा योगे अध्यक्षांचे छोटे बंधू आहेत आणि काय बॉलिंग करतात, कारण दोन्ही मॅच त्यांनी सुपर ओव्हरसाठी घेतली। 6 बॉल 7 ची जबाबदारी, इट्स नॉट अ जोक, छोटी गोष्ट नाहीये। 6 बॉल 7 डिफेंड करून दाखवणं। स्पीड अप स्पीड अप, अंपायर दोन्ही इनिंगसाठी 10 मिनिटं, सूचना एवढीच आहे, सूचना समाप्त। पूर्ण मॅच साठी 10 मिनिटं आहे, मॅच संपवायची 10 मिनिटांमध्ये। प्रवीण महेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, उमरे ब्लास्टर टीम कडून 4 प्लेयर आहेत आमच्या जवळ, महेश प्रवीण विकास हे बॅट्समन आहेत आणि बॉलर असणारे अमोल, आणि चाळकेवाडी टीम कडून किरण अथर्व प्रणव हे 3 फलंदाज आणि किरण असणार आहे। किरण अथर्व आणि प्रवीण, आणि त्यानंतर मात्र किरण असणार आहे बॉलर। किरण बॉलिंग मार्क वरती तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओ यॉर्करचा बॉल प्रयत्न होता, इथे रनआउटचा चान्स आहे, सिंगल मिळाली। पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती महेशला आपण पाहणार आहोत। प्रवीण या ठिकाणी सलामीला आलेला फलंदाज आहे, सलामीला आलेली सलामीची धाव इथे त्याने पूर्ण केली आहे। मागच्या मॅच मध्ये सुपर ओव्हर मध्ये फक्त 2 धावांचं टार्गेट होतं, आणि या मॅच मध्ये किती टार्गेट असेल याकडे आता लक्ष लागलंय। परंतु गोलंदाजीचं जेवढं कौतुक करावं ना चाळकेवाडीचं, तेवढं कमी आहे। लो स्कोरिंग मॅचला इतक्या चांगल्या पद्धतीने खेळतायत की मात्र दोन्ही मॅच त्यांनी सुपर ओव्हरसाठी घेऊन गेलेत। शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला टर्न केला, 1 पूर्ण झाली आहे, दुसरीचा कॉल दिला जाणार आहे, दुसरी धाव मिळेल का, वरती थ्रो झालाय, सिंगलच मिळणार। एका धावेवरती मात्र स्तब्ध व्हावं लागेल दोन्ही फलंदाजांना। कॅप्टनने जबाबदारी घेतली आहे, सुपर ओव्हर आम्ही खेळू आणि सुपर ओव्हर मध्ये किमान आम्ही या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे दर्शवतात। फटका चांगला आहे, समोर खेळलाय, लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ च्या मध्ये फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला, दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 मिळतील, गुड रनिंग बिटवीन द विकेट, 4 मिळाल्या, 4 आल्या, 4 धावा धाव फलकावरती। आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय उमरे ब्लास्टर संघाने। तीन बॉल झाले, 3 बॉलचा खेळ शिल्लक, 3 मध्ये बनल्या 4, पुढच्या 3 मध्ये किती येतील, अर्धा टप्पा पार अर्धा टप्पा बाकी आहे, टार्गेट किती आहे या मॅच मध्ये ठरवते हे 3 बॉल। शॉर्ट पिच बॉल ऑन साइड ला टर्न केला, स्क्वेअर लेग ला फिल्डर, सिंगल त्या ठिकाणी मिळाली आहे, परंतु कॅच घेतली त्या अगोदर, पहिली सफलता मिळाली। आता मात्र ऑल आउट चा खतरा आहे टीम मुंबई ब्लास्टर वर, कारण इथून पुढचा फलंदाज जर बाद झाला तर मात्र ऑल आउट होईल संघ, आणि टार्गेट मात्र येईल 5,
परंतु दोन बॉल चा खेल शिल्लक है, दोन बॉल मधे किती धावा उभारला जातील याकडे लक्ष लागले। चार झाले चार बॉल चार धावा धावफलकावरती आहेत। समोर आला नवीन फलंदाज विकास आपल्याला पाहायला मिळतो, लेफ्ट हँडेड बॉलर लेफ्ट हँडेड बॅटर आणि ज्या बॅटरसाठी मात्र असणार आहे ही सुवर्ण संधी। काय खेळ होईल, दोन बॉल मध्ये किती धावा उभारला जातील याकडे मात्र तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागले। पाचवा बॉल किरण बॉलिंग मार्क वरती लेफ्ट आर्म ओव्हर टॅप केल्या बॉलला समोर मिड ऑफला खेळला फिल्डर प्रवीण त्या ठिकाणी पोहोचतो एक रन पूर्ण एका रन ने। इथे मात्र धाव फलक जाते 6-5 वर। आता शेवटचा बॉल या सुपर ओव्हरचा टार्गेट ठरवणारा हा बॉल आहे आणि या बॉल वरती एखादा मोठा फटका अपेक्षित केला जातोय। हुंबरे ब्लास्ट टीम खेळाडू प्रतीक्षित आहेत की एखादा चांगला मोठा फटका यावा, तयार राहायचे हुंबरे ब्लास्टर, लगेच फिल्डिंगला जायचे आपल्याला, एकही मिनिट वाया न घालवता। शेवटचा बॉल पाच बॉल पाच धावा आतापर्यंत धाव फलकावरती आहेत। सुपर ओव्हर शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला फिल्डर आहे ऑल आउट आणि लास्ट बॉल वरती विकेट मिळाली त्यामुळे पुढचा बॉल खेळू शकत नाही। पाच झाल्या सहाचं टार्गेट आणि हे सहाचं टार्गेट। चला किरण बाहेर या, चला उमरे ब्लास्टर वेळ घालवू नका, चला आतमध्ये एका लाईनीत शिस्तीत आपला आतमध्ये जायचंय। अरे ते येतील बाहेर, चला आपण व्हेरी फास्ट फास्ट क्रिकेट आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। सातवी मॅच आपल्या समोर आहे आजच्या दिवसातील आणि विचार केला तर दुसरी सुपर ओव्हर 6 बॉल 7 ची आवश्यकता आहे। आता बॉलर अमोल वरती जबाबदारी आहे की त्याने या 6 धावा डिफेंड कराव्या। पुन्हा जर सामना टाय झाला 5 धावा बनवल्या पुन्हा सुपर ओव्हर होईल। चला बॅट्समन 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 पाठवा किरण किरण अथर्व प्रवीण सहा बॉल साची गरज आहे। बॉलिंग मार्क वरती अमोल तयार, एका षटकाराचा फक्त खेळ आहे परंतु षटकारापासून वंचित ठेवणार का किरणला आणि त्याच्या समवेत आलेल्या प्रवीणला की ऑल आउट होईल संघ, काय घडेल। ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, एक रन पूर्ण केली आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय परंतु रोखलाय। आता एक एक पाऊल अगदी सावधानतेने पुढे टाकावा लागेल दोन्ही टीमला, कोणत्याही प्रकारची चूक करू नये एवढीच इच्छा आहे आपल्या टीममेट्सला। हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चालकेवाडी हुंबरे ब्लास्टर यांच्यामध्ये सुरू असलेली सुपर ओव्हरची मॅच, यावेळेस भरपूर मोठी चूक झाली आणि काय घडलंय पंचांचा इशारा। तर आय थिंक सो डेलिबरेट आहे डॉट बॉल। ओ कम बॅक होतंय कम बॅक होतंय, गुड बॉलिंग अमोल।
चार बॉल पांच ची आवश्यकता है, प्रवीण साठी मोठा आव्हान है। शॉर्ट फिट बॉल बैकफुट ला जाऊन टैप करण्याचा प्रयत्न, किती मिळाल्यात काय, एकच है एकच है। गुड बॉलिंग, चांगला खेल, प्रवीण चा फटका मात्र खूप चांगला होता, नशिबाने साथ दिली नाही, बॉल टर्न झाला आणि आता मैच क्लियर झाली असती जवळजवळ। अगदी काही मिली सेकंदासाठी काळजाचा ठोका चुकवलेला या फटक्याने, परंतु नशीब आज ही सोबत आहे हुमरे ब्लास्टर टीम च्या। तीन बॉल चार ची गरज है, मैच कधी टर्न होऊ शकते, बॉलिंग चांगली असायला हवी। समोर खेळला फील्डर नाहीये, बॉल सीमा पार, आणखीन एक सुपर ओव्हरचा विजय मिळतोय टीम सहारा टाइगर सळकेवाडी। नशिबाची साथ मिळाली आणि नशिबासोबत मेहनतीची ही साथ मिळतीये, हुमरे ब्लास्टर टीम हार्ड लक। इथून मात्र कारण आम्ही एवढंच सांगू शकतो, रवी माटेकरचे दोन ते डॉट बॉल तेच टर्निंग पॉइंट असतील या मॅच मध्ये, कारण ते जे दोन डॉट बॉल खेळले गेले ना तिथेच मॅच पलटी झाली पूर्णपणे, त्यामुळे आता अभ्यास करावा लागेल टीम हुमरे ब्लास्टरला। हरकत नाही आहे, मॅच अजूनही आपण स्पर्धेमध्ये आहोत, इथून पुढचा सगळा प्रवास आपल्यासाठी अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असणार आहे।